श्री क्षेत्र गहिनीनाथ गडावरच्या कार्यक्रमासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज गहिनीनाथ गडावर आले होते। संत वामन भाऊ यांच्या 47व्या पुण्यतिथी सोहळ्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी गडावर उपस्थिती लावली। यावेळी महाराजांनी त्यांच्या हाती गडाचा ध्वज दिला आणि या गडाची आपली जबाबदारी असल्याचे मत देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले। यावेळी बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की मला खरोखरच नाथांचा आशीर्वाद आहे, सर्वच नाथांचा मला आशीर्वाद लाभला, राजकारणातही मला नाथांचाच आशीर्वाद आहे आणि गोपीनाथांच्याच आशीर्वादाने माझी वाटचाल सुरू आहे, अशा प्रकारचं मत त्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केलं। एक प्रकारे नाथांच्या आशीर्वादातूनच आमची ही वाटचाल असल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी बोलताना सांगितलं। यावेळी आपल्या भाषणात बोलताना नाथांचा आशीर्वाद मला आहे असं म्हणल्याबरोबर टाळ्यांचा एकच कडकडाट ऐकायला मिळाला। खरं म्हणजे हा केवळ ध्वज नाही, ही एक जबाबदारी महाराजांनी माझ्या हातामध्ये दिलेली आहे। या गडाची सेवा करण्याची ही जबाबदारी आहे आणि हबप विठ्ठल महाराजांना मी या ठिकाणी नम्रपणे सांगतो की आपला आणि गडाचा सेवेकरी म्हणून आपण या ठिकाणी दिलेली जबाबदारी मी निश्चितपणे स्वीकारतो। आज खरं तर आपल्या सर्वांचे आदर्श या वारकरी परंपरेमध्ये ज्यांनी एक अतिशय वेगळी प्रतिमा तयार केली असे वाचासिद्धी असलेले श्री संत वामनभाऊ महाराज यांची 47वी पुण्यतिथी आहे, या निमित्ताने मी त्यांच्या चरणी नतमस्तक होतो। आज मंचावर उपस्थित आपल्या या गडाचे महंत परमादरणीय हबप विठ्ठल महाराज, त्याचप्रमाणे माजी मंत्री जयदत्त क्षीरसागरजी, सुरेश अण्णा धसजी, भीमराव धोंडेजी, लक्ष्मणराव पवारजी, बाळासाहेब आजबेजी, मोनिकाताई राजळे, दादाजी इदाते, त्याचप्रमाणे साहेबरावजी दरेकर, राजेंद्रजी मस्के, अक्षयभाऊ मुंधडा, कुंडलिकराव खांडे, अजय धोंडे, शंकर देशमुख, धनराज गुट्टे, मंचावर उपस्थित सर्व मान्यवर आणि या ठिकाणी उपस्थित सर्व माता भगिनी आणि बंधूंनो, खरं म्हणजे नाथांचा आशीर्वाद घेण्याकरता या गहिनीनाथ गडावर मी आलो आणि आमच्या जीवनामध्ये गहिनीनाथ असतील, निवृत्तीनाथ असतील, गोरक्षनाथ असतील, या नाथांचा आशीर्वाद तर मिळालाच, पण त्याचसोबत राजकारणामध्ये गोपीनाथांचाही आशीर्वाद आम्हाला मिळाला आणि म्हणून ही जी काही सगळी वाटचाल आहे ही नाथांच्या आशीर्वादानंच या ठिकाणी चाललेली आहे हे नम्रपणे सांगू इच्छितो। खरं तर मी विठ्ठल महाराज आपला खूप मनापासून आभारी आहे।